माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नमस्कार, आपण आता आहोत कर्नाटकामधील विजापूरपासून साधारणतः 100 किलोमीटर असलेल्या बदामी या इसवी सन 540 ते 750 या काळामध्ये चालुक्य राजाची राजधानी असलेली ही बदामी आणि 1000 वर्षापूर्वीचं ही मलप्रभा नदीच्या काठावर असलेलं हे राजधानीचं नगर आजही आपल्या खुना जपून आहे. आणि आपण आता जात आहोत बदामीच्या ईश्वर मंदिर. इथं अनेक लेण्या आहेत, गुफा आहेत, वेगवेगळे मंदिरं आहेत, त्याचं वर्णनच करता येत नाहीत की सुंदर. हे भूतनाथ मंदिर आहे, याचा आपण एक स्वतंत्र ब्लॉग बनवलेला आहे. आणि आता आपण जात आहोत ईश्वर मंदिर. तर साधारण हा असं इथून आपल्याला जावं लागतं, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथं अनेक हे बघा अशा गुहा आहेत, मी झूम करून दाखवतो. अशा गुहा आहेत, गुफा आहेत, राजवाडे आहेत, किल्ले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी सुंदर मंदिरं आहेत, त्यापैकीच हे ईश्वर मंदिर आता आपण पाहणार आहोत. तर हे ईश्वर मंदिर बघा, ह्याची कलाकुसर 1000 वर्षानंतर किती दिमाखात उभा आहे. आणि ह्याच्या अगदी उजव्या बाजूला हे सुंदर असं मलप्रभा नदीच्या काठावर वसलेलं हे भूतनाथ मंदिर, ह्या लेण्या, गुहा, हे पाणी. मला आशा आहे हा परिसर तुम्हाला नक्की आवडला असेल. आपली किती समृद्ध देश होता आणि आहेच अर्थातच. तर हे ईश्वर मंदिर आणखी जवळून दाखवण्याचं कारण इथं लाईटची व्यवस्था नसल्यामुळं तुम्हाला काय आतमध्ये मूर्ती दिसण्याचा की शक्यता कमी आहे. पण बाहेरच्या कलाकुसरीहून लक्ष देत असेल की किती भव्य हे मंदिर, हा पाठीमागच्या लेण्या, गुहा, हा परिसर किती समृद्ध आहे. विशेषतः हे बघा, हे पाण्यामध्ये बसलेलं हे भूतनाथ मंदिर. आता मी साधारण 200-300 मीटरवरनं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा बाजूचा परिसर आणि ह्या इथं तुम्हाला लोकसुद्धा दिसायला येतात. आम्हाला इथून मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. लेण्यामध्ये अजूनही लोक पाहत आहेत लेण्या. हे बघा, हे बघा, हे दिसत असतील ह्या लेण्या आहेत, ह्या गुफा आहेत, राजवाडा आहे, किल्ला आहे. इथं काय नाही, बसले लोक दिसत असतील. हे पाण्याच्या पलीकडच्या साईडला आहे. तर असा अत्यंत रमणीय प्रदेश आपण पाहण्यासाठी नक्की याल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.